माझं सोलापूर न्यूज चॅनल। मुस्ती गावातील हरणी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून 7.5 कोटी रुपये मंजूर झाला आहे। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावाजवळील हरणी नदीवरील पुलासाठी शासनाकडून 7.70 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। सोलापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या समस्येचे निवेदन देऊन तसेच पाठपुरावा करून पुलाची मागणी केली होती। त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात हरणी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी 7.70 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती मुस्ती गावचे सरपंच नागराज पाटील यांनी दिली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावाची लोकसंख्या जवळपास 9,000 आसपास आहे। या गावाजवळून 100 ते 200 किलोमीटर अंतरावर हरणी नदी आहे। नदीच्या अलीकडे आणि पलीकडे लोकवस्ती आहे, तसेच शेतकऱ्यांची शेती सुद्धा आहे। नदीच्या पलीकडे राहणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना अलीकडे येता येत नव्हते आणि मुस्ती गावाच्या लोकांना नदीच्या पलीकडे जाता येत नव्हते। यावेळी यासाठी असलेल्या एकमेव बंधाऱ्याचाच वापर होत होता, परंतु ऐन पावसाळ्यात या धोकादायक बंधाऱ्यावरूनच ग्रामस्थांना प्रवास करावा लागायचा, यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला होता। त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाच्या माध्यमातून पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी निवेदन देऊन हरणी नदीवर पुलाची मागणी केली होती, परंतु त्याला खूप वेळ लागत होता। मुस्ती गावाचे सरपंच नागराज पाटील तसेच उपसरपंच रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची भेट घेऊन त्यांना पुलाच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली होती। जिल्हाप्रमुख काळजे यांनी सुद्धा नागरिकांची समस्या आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून आणि वैयक्तिकरित्या पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी लावून धरली होती। नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्ती गावाजवळील हरणी नदीवर 75 मीटर लांबीचा पूल बांधण्यासाठी सुमारे 7.70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। त्यानंतर मुस्ती ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाप्रमुख काळजे यांचे आभार मानण्यात आले। आता लवकरच या कामाचे टेंडर निघून कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलणार असल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले। दरम्यान हा सर्व निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झाला असे सांगत मनीष काळजे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल आता पाहायला विसरू नका। सोलापूर शहर जिल्ह्याच्या स्थानिक केबल नेटवर्कवर जिओडेन केबल नेटवर्कवर चॅनल क्रमांक 199, सोलापूर डिजिटल नेटवर्क म्हणजेच NXT वर चॅनल क्रमांक 130, सिटी केबल नेटवर्कवरती चॅनल क्रमांक 87 आणि स्वरा केबल नेटवर्कवरती चॅनल क्रमांक 13। पाहायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल।